महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार टस्सन पाहायला मिळेल. महायुती सत्ता येणार असल्याचं बहुतांश सर्व्हेने म्हटलंय, तर महाविकास आघाडी सत्ता येण्याचाही अंदाज काही सर्व्हे व्यक्त करतात. याशिवाय अपक्षांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार असल्याचं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. वेगवेगळे सर्व्हे काय सांगतात, विश्लेषकांना काय वाटतं आणि ग्राउंडवरचं चित्र पाहता कुणाची सत्ता येऊ शकते याचा बोलबिंदास ने घेतलेला आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. महायुती येणार की महाविकास आघाडी यावर पैसा सुद्धा लागल्यात. त्यात सर्व्हेच्या अंदाजात आणि आकड्यांमध्ये बरंच अंतर असल्यानं नेमकं काय होणार याबाबतचा संभ्रम वाढलाय. राज्यात विधानसभेच्या 1288 जागा, महायुतीकडून भाजपने 149, शिंदे गटाने 81, तर दादा गटानं 55 जागा लढवल्या. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं 105, ठाकरे सेनेनं 96, तर शरद पवार गटानं 86 जागावर उमेदवारी दिलीत. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात रंगत लढती झाल्या आणि मतदान सुद्धा त्याच चुरशीनं झालं. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये विजयाचं अंतर 1500 इतकंच असू शकतं असं सुद्धा म्हटलं जातं आणि अशा चर्चा सुद्धा रंगल्यात. आता पाहूयात सर्व नेमकं काय सांगतात. माध्यमशास्त्रात भास्कर ग्रुपचं एक स्थान आहे. भास्करच्या अंदाजानुसार महायुतीमधील फरक काही जागांचाच राहणार असल्याचं सहरवीचं. युतीला 125 ते 140, तर महाविकास आघाडीला 135 ते 150 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. याशिवाय अपक्ष व इतर पक्षाला 20 ते 25 जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे. हे बघता अपक्ष व इतर पक्षांचा मोठा रोल यंदाच्या निवडणुकीमध्ये राहील. लोकशाही मराठीच्या रुद्रत च्या अंदाजाप्रमाणे महायुतीला 118 ते 142, तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना 18 ते 25 जागा मिळतील असं सांगण्यात येते. चाणक्यनं महायुतीला 125 ते 160, तर महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील याकडे लक्ष घेतलंय. अपक्षांच्या खात्यात त्यांनी 20 ते 25 जागा टाकल्यात. टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळू शकेल असं म्हटलंय. त्यांना 150 ते 167 जागा मिळतील असं टाइम्स म्हणत आहे. तर आघाडीला 110 ते 135 जागावर समाधान मानावं लागेल आणि अपक्ष 13 ते 14 जागावर राहतील असं टाइम्स नाव म्हणत आहे. पीपल प्लसने सुद्धा युतीला 175 ते 150 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असून आघाडी केवळ 112 जागापर्यंत सीमित राहील असं म्हटलंय. इलेक्ट्रॉनिकच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत देण्यात आलं. युतीला 118, महाविकास आघाडीला 150, तर अपक्षांना 20 जागा मिळतील असे हा सर्वे सांगतो. तर मॅट्रिक्सने युतीला 150 ते 170, तर आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली. साम टीव्ही आणि TV9 सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. युतीला 129 ते 139, तर महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळू शकतील असं सांगण्यात आलंय. भाजपला 81, शिंदे गटाला 25, दाता गटाला 23, तर काँग्रेसला 50, ठाकरेंना 44 आणि शरद पवार गटाला 42 जागा मिळतील असं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. सत्ता बाजार काय सांगतो याला बरंच महत्व असतं. मात्र विधानसभेत सत्ता बाजार महायुतीच्या पाड्यात मत टाकताना दिसून येतोय. सत्ता बाजारात महायुतीला 40 पैसे, तर महाविकास आघाडीला 2 रुपये असा दर दिसतो. जितका दर कमी तितकी जिंकण्याची शक्यता अधिक असं बाजाराचं गणित असतं. त्यानुसार महायुतीला 142 ते 158 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 120 ते 128 जागाच मिळतील असं सट्टा बाजार सांगतो. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असं बहुतेक सर्वे सांगतात. त्यांना 70 ते 95 जागा मिळण्या वेगवेगळ्या सर्व्हेकडून देण्यात आल्यात. त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागेल असं म्हटलं जातंय. काँग्रेसला 40 ते 75 जागा मिळू शकतात असंही मंडळी सांगतात. शरद पवारांना 35 ते 55, ठाकरेंना 32 ते 45, शिंदेला 30 ते 50, दादांना 18 ते 28 एवढ्याच जागा मिळतील अशी अटकळ बांधण्यात आली. तर अपक्षाला 15 ते 30 जागा मिळू शकतील असं बऱ्याच जणांना वाटतं. हे बघता अपक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते. हे गृहित धरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निकालाआधीच संभाव्य अपक्ष आमदारांशी संपर्क साधला जातोय. गरज पडली तर अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न दोन्हींकडून सुद्धा होऊ शकतो. हे बघता अपक्षांचा भाव वाढणार असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं, कुणाला बहुमत मिळेल की अपक्षांची भूमिका निर्णायक ठरेल हे आपण कमेंट करून आम्हाला सांगा. आणि अजून आमचं चॅनल पाहिला नसेल, सबस्क्राईब केला नसेल, तर तो आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.